करून जीवनाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, करून जीवनाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांची शान, भला भल्यांची झुकते सन्मानाने मान, सन्मानाने मान। सर्वप्रथम आपल्या सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। मी स्मिरल संदीप डाके, आज तुमच्या समोर ज्ञानाचं थांग सागर, दीन दलितांचे कैवारी, शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा असा दिव्य संदेश देणारे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यशोकथा सांगणार आहे। बाबासाहेब नेहमी म्हणायचे, ग्रंथ हेच गुरु, वाचाल तर वाचाल, जर तुमच्याकडे 2 रुपये असेल तर 1 रुपयाची भाकर घ्या व 1 रुपयाची पुस्तक घ्या, कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल व पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल। डॉक्टर आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते। त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला। त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबई इथे झाले, तर पुढील शिक्षण त्यांनी परदेशातून घेतले। त्यांनी डॉक्टरेट व बॅरिस्टर ह्या पदव्या मिळवल्या। त्यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता व कायदा अशा विविध क्षेत्रात ठसा उमटवला। दीनदलित, गोरगरीब, शोषितांच्या अंधारमय जीवनाला प्रकाश दिला। शिक्षण हे वाघिणीचे दूत आहे, ते झोपी तर गुडगुडण्याशिवाय राहणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात। त्यांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली, भारताची राज्यघटना लिहून भारतात लोकशाहीचा पाया घातला। आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवीत असले तर माझ्या मनगटाचा व माझ्या बुद्धीचा उपयोग काय असे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात। 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला। 6 डिसेंबर 1956 मध्ये त्यांनी महानिर्वाण झाले। मात्र ते पैद दलितांना भीमशक्ती प्रदान करून गेले। म्हणून मी शेवटी सांगते, असा मोहरा झाला नाही पुढे न होणार, असा मोहरा झाला नाही पुढे न होणार। भीमरावांचे नाव सतत गरजत राहणार, सतत गरजत राहणार। जय भीम, जय संविधान। धन्यवाद।